नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, जर तुम्हाला रस्त्यावरती पैसे सापडले तर लक्षात घ्या, या पैशांबाबत एक गोष्ट नक्की करा। जर तुम्ही ही गोष्ट केली तर तुमचं नशीब बदलू शकतं। तुम्हाला सर्वांना माहीत असेल की पैसा हा आजकाल एक मोठी गरज बनत चाललाय। सर्व प्रकारची भौतिक सुख आपल्याला मिळावीत असं प्रत्येकालाच वाटतं, आणि हे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा वाटतच असणार। मित्रांनो, धन किंवा पैसा जर कुटुंबामध्ये व्यवस्थित येत नसेल, जर पुरेसा पैसा तुमच्या कुटुंबात नसेल, तर त्यामुळे आपल्या कुटुंबियांना खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं, अनेक कष्ट भोगावे लागतात। आणि म्हणून प्रत्येकजण पैसा कमावण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत असतो। मित्रांनो, लक्षात ठेवा की जर तुम्हाला रस्त्यावरती पैसे सापडले तर तुम्हाला एक प्रकारचा आनंद होतो, अंगावरती रोमांच उभे राहतात। याचं कारण असं असतं की रस्त्यावरती जे पैसे सापडत असतात त्यामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा असते, आणि ही ऊर्जाच आपल्या अंगामध्ये रोमांच निर्माण करते। जर तुम्हाला सकाळच्या वेळी हे पैसे सापडले तर हा तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, कारण सकाळी तसंच सायंकाळी संपूर्ण वातावरणामध्ये माता लक्ष्मीचं प्राबल्य असतं। या पृथ्वी तलावरती माता लक्ष्मी वावरत असते, आणि म्हणून सकाळी सापडलेले पैसे हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद स्वरूप असतात। मित्रांनो, हे पैसे सापडल्यानंतर हे पैसे स्वतःकडेच ठेवावेत, ते स्वतः खर्च करावेत, की या पैशांचा काहीतरी सदुपयोग करावा किंवा दुसऱ्यांना दान द्यावेत, असा प्रश्न साहजिकच प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो। मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब हे चांगलं बलवत्तर व्हावं, तुमच्या पुण्यामध्ये वाढ व्हावी, तसंच एकंदरीतच तुमच्या घरातील पैशाच्या समस्या संपाव्यात, तुमच्याकडे धनधान्य यावं, तर मित्रांनो, हे पैसे कधीही तुम्ही स्वतः वापरू नका किंवा हे स्वतःकडे ठेवू नका। बरेजण हे पैसे स्वतःकडे जपून ठेवतात, अजिबात ठेवू नका। मित्रांनो, हे पैसे आपण दानधर्म करायला हवेत। एखाद्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी दानपेटी असते त्यामध्ये आपण हे पैसे टाकू शकता, किंवा एखाद्या गोरगरिबाला, एखाद्या गरजवंताला, एखाद्या वंचिताला या पैशांचं दान आपण करू शकता। हे दान करताना जर तुम्ही स्वतःकडील सुद्धा थोडेफार पैसे त्या व्यक्तीला दान दिलेत तर त्यामुळे अजूनच शुभ परिणाम घडतात। मित्रांनो, परदेशामध्ये रस्त्यावरती पैसे सापडण्यास गुड लक चार्म असं म्हटलं जातं। अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीत सुद्धा रस्त्यावरती पैसे सापडणे ही एक अत्यंत शुभ घटना समजली जाते। आपल्याला माहीत असेल की पैसा आहे माता लक्ष्मीचं स्वरूप असतं। धनदौलत, संपत्ती याला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो, आणि त्यामुळेच ज्यावेळी असा अचानक धनलाभ आपल्याला होतो त्यावेळी ही गोष्ट या गोष्टीकडे संकेत करते की आता आपला काळ बदलणार आहे, आपली जी वेळ आहे ती आता चांगली बनणार आहे, नजीकच्या भविष्यात काहीतरी चांगली गोष्ट तुमच्या बाबतीत घडणार आहे। मित्रांनो, काहीतरी नवीन बदल होण्याची ही शुभचिन्हे आहेत। जर तुम्ही एखादं चांगलं काम हाती घेतलं असेल तर मित्रांनो, याची सुरुवात ही आता चांगली झालेली आहे हे समजून जा, कारण हे पैसे सापडले याचा अर्थ तुमच्या त्या कार्यास माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे, त्यांचा वरदहस्त आपल्यावरती आहे, याचं हे चिन्ह आहे। मित्रांनो, काहीतरी नवीन बदल तुमच्या जीवनात तर होणार आहेच, पण तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे ते पूर्णपणे यशस्वी सुद्धा होणार आहे, त्या कामात तुम्हाला पूर्ण यश मिळणार आहे, या गोष्टीकडे हा इशारा असतो। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्र असं सुद्धा मानतं की रस्त्यावरती पैसे सापडले तर हे समजून जा की तुमचे जे पूर्वज आहेत किंवा वातावरणातील ज्या अदृश्य शक्ती आहेत त्या तुम्हाला अजून एक संधी देत आहेत, अजून एक चान्स तुम्हाला मिळत आहे। आता ही संधी कोणत्या बाबतीत मिळत आहे हे प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून असतं। कदाचित तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर या चुका सुधारण्याची तुम्हाला संधी आहे, किंवा एखादं मोठं डील जर तुमच्या हातून निसटून गेलं असेल, एखादी खूप चांगली संधी जर तुमच्या हातून निसटून गेली असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा एक चांगली संधी तुमच्या पूर्वजांनी, या दैवी शक्तीने तुम्हाला प्रदान केलेली आहे। आणि म्हणून या शक्तींचा जर चांगला वापर करायचा असेल तर हे पैसे स्वतःकडे ठेवू नका किंवा खर्चसुद्धा करू नका। हे पैसे एखाद्या सदकार्यामध्ये, एखाद्या चांगल्या कामामध्ये उपयोगी आणा, किंवा हे पैसे दानधर्मसुद्धा करू शकता। मित्रांनो, या गोष्टीवरती अगदी तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा की सध्या तुम्ही ज्या मार्गावरून कार्यरत आहात, जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे, हा मार्ग अगदी 100% योग्य आहे, या गोष्टीकडे हे पैसे निर्देश करतात। ज्यावेळी तुम्हाला हे पैसे सकाळच्या वेळी सापडतात त्यावेळी हे पैसे हे दाखवतात की तुम्ही ज्या मार्गावरून चालत आहात अगदी त्याच मार्गावरून चालत राहा, त्या मार्गावरून बाजूला जाऊ नका।
जर तुम्ही सदमार्गाने एखादी चांगली गोष्ट करताय, गोरगरिबांना मदत करताय, अगदी चांगलं काम करताय जेणेकरून समाजाचं भलं होईल, तर हे काम तुम्ही सातत्याने करत राहा. माता लक्ष्मी तुम्हाला नक्की साथ देईल, तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल, प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल, तुमचं घर हे धनधान्य, पैसा, वैभव, संपत्तीने नक्की भरून जाईल.